नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचे ज्येष्ठ नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मनसेकडून दिबा पाटील फेलोशिपची घोषणा करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दिबा पाटील फेलोशिपच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत आणि नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे उपस्थित होते. या फेलोशिपचे मुख्य समन्वयक मनसे आमदार राजू पाटील आहेत. फेलोशिपचं मानधन किती असेल, किती अर्जदार निवडले जाणार, निवड प्रक्रिया कशी असेल यासह इतर सर्व माहिती ही मनसेच्या वतीनं पत्रकार परिषदेतून देण्यात येणार आहे. दिबा पाटील फेलोशिप 2022 या उपक्रमाची आज घोषणा करण्यात आली. या संदर्भात या फेलोशिप किती लोकांना देण्यात येईल, याची रूपरेषा काय असेल, अर्जदार कधी अर्ज करू शकतात, त्याचा कालावधी किती असेल, या सर्व संदर्भात पक्षाचे नेते अनिल शिदुरे साहेब आणि पक्षाचे आमदार राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून काही दिवसातच एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही येणार आहोत. आपल्याकडे सगळी रूपरेषा घेऊन आज राजसाहेबांनी या संपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं, मनापासून आम्हाला शुभेच्छा दिल्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.